आमची बाप प्रवीण आर्लेकर यांनी तुम्ही पळेला तुम्ही उलेला त्यांच्याकडे आम्ही ऑलरेडी ठरलेले असं आणि ठरलेले पहिली की आम्ही जे झोनिंग करतले एक रिजनल प्लॅन इज बिकम आउटडेटेड आम्ही कायदो असेंब्लीन पास करून आम्ही एक नवो कायदो प्लॅनिंग आमचे झोन वाईज आम्ही प्लॅनिंग आणि जे प्रॉस्पेक्टिव्ह डेव्हलपेबल एरिया असा ह्यो आम्ही प्लॅनिंग करपाक म्हणून आम्ही पुढे काढलेले पेडण्याचं प्लॅनिंग झोन ड्राफ्ट प्लॅन परत एकदा सांगता ड्राफ्ट प्लॅन आम्ही पब्लिक ऑब्जेक्शन सजेशनांचे कन्सल्टंटान तयार केला हांव मंत्री म्हणून ते ओव्हरसी करू शकता माझे काम न्हू प्लॅनिंग तयार करपाचे पण ओव्हरऑल आमचे आम्ही किर्लोस्कर कन्सल्टंट कितल्या वर्षा पहिली माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री असले त्यांना त्याचा वापर केला गेलो त्याच्या नंतर कन्सल्टंट म्हणतात ते केन्ना योग्य तऱ्हेचो कन्सल्टंट ऑन बोर्ड हाडूंक ना आणि म्हणूनच आयज जे कितें चुकाई जाल्ली 2021 रिजनल प्लॅन जे कोण टिका करता प्लॅनिंगा बद्दल त्यांनी आपलो स्वतःचो प्लॅन जो हा 2021 रिजनल प्लॅन जेज्यान वयर सकयल जे कितें जाला टेबल ऑफ द हाऊसाचेर आम्ही रिपोर्ट आम्ही टेबल केल्ले ते प्रेसान म्हाका दिसता की एक दीस तुम्ही तुमकां सगळ्यांक हांव कॉपी वाडटा ते कॉपी मातशे तुम्ही वाचपाचे की कितें घडलें त्या प्लॅनान ते प्लॅन घडले म्हणून आमकां व्हेरी सिस्टमॅटिकली आमकां वेगळे तरेन आमकां प्लॅनिंगचो एस्पेक्ट आमकां लोकांक इन्क्लुझीव्ह करून फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो मुख्य म्हणजे कितें आसा आयज पयली बी जावपाचे पयली हांव बी जेन्ना दौरेर गेल्लो जेन्ना आमी मिटींग आमकां मुख्यमंत्री सांगलेले की पेडणे वचून ते मिटींग घेवंक जाय आनी लोकां बद्दल तेन्ना आमी हे आमी मंत्री तुमचे द्वारी बी म्हणून तो प्रोग्राम पयलींच्यान आमकां ते धाडलेले तेन्ना हांव गेल्लो पेडणे तालुक्यान प्रत्येकाचो डिमांड आशिल्लो की आमची घरां जी आहा ती घरां इन्क्लूड करपाची तुमकां आतांच सांगले पळय सगळ्या लोकांनी सगळे पंच सदस्य जिल्हा परिषद मेंबर म्युन्सिपालिटीचे प्रेसिडेंट सगळे आशिल्ले तांकां हांवें व्हेरी क्लियर अश्युरन्स दिल्ले आसा की तांकां पयली जे अश्युरन्स दिल्ले खूब प्रमाणे आमी ते इन्कॉर्पोरेट करपाचो आमी प्रयत्न केला आनी आतां बी जे उरलेले गोश्टी जे आहा ते इन्कॉर्पोरेट करपाचो आमचो प्रयत्न आसतलो तांकां आमच्या डिपार्टमेंटान कन्सल्टंट वचून सगळे लोक सहकार्य करतले म्हणजे लोकांक अवेरनेस करपाक कोणाक कितें जाय कोणाचे सजेशन कोण रस्त्याचे उलयता आनी हे सगळे गोश्टी सजेशन ऑब्जेक्शनच्या माध्यमांतल्यान फुडले 15-20 दिसां भितर आयले की आमी ते आमी मागीर परत एकदा ते स्क्रुटनायज एक्सपर्ट कमिटी कडल्यान स्क्रुटनायज करून कन्सल्टंट कडल्यान स्क्रुटनायज करून आमचे CTP आसा सगळे बसून ते प्रत्येक सजेशन ऑब्जेक्शन सजेशन आमी ते इन्कॉर्पोरेट करपाचो आमचो प्रयत्न आसतलो आमी जो पर्यंत आमी सगळे ऑब्जेक्शन सजेशन इन्कॉर्पोरेट करिना आनी लोकांचे सजेशन ऑन बोर्ड करिना तो पर्यंत आमी प्लॅन आनी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतो आनी तांकां हांवें सांगलां की एकदां तेंचे एरियाची सगळे आमी केल्यात मागीर आमी परत एकदां आमी बसून कन्सल्टंटच्या माध्यमांतल्यान तांकां पंचायत वायज प्रेजेंटेशन दिवन म्हणजे तांकां सगळ्या पंचायतांत कितें जाता ते आनी जागृत जातले फर्दर तांकां कितें चेंजीस जाय ते बी चेंजीस करून वेवस्थीत इन्क्लुझीव्ह प्लॅन सगळ्या लोकांक इन्क्लूड करपाचो आमचो प्रयत्न आसतलो आनी ह्याच तरेन आमकां प्लॅनिंग घेवन आमकां फुडें वचूंक जाय कोणाक जर दिसता की आमी योग्य तरेन प्लॅनिंग ना आमी प्रोफेशनली प्लॅनिंगचो प्रोसेस आमी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न केल्लो आसा म्हाका खबर ना कोण टिका आयज लोकशायेन हांवें सदांच तुमकां सांगला की विशय खबर नासतना कोणीय कितेंय टिका करूं शकता आनी टिका करपाक कांय हरकत ना टिका जे कितें करता हे तांकांच तुमी प्रश्न विचारूंक जाय की काँग्रेसच्या वेळार कितें जालें झोनिंग प्लॅन 2001 तो गोंया राज्यांतलो व्हडलो इतिहासीक स्कॅम जो आशिल्लो ते स्कॅम कित्याक जालो हे स्कॅमा बद्दल तेणी उत्तर तेजेर पयली दिवंक जाय हो स्कॅम इतलो व्हडलो हजाराचो कोटीचो स्कॅम आहा तांकां म्हाका दिसता झिरो मेजपाक काय कळना काय कितें आहा तें हे स्कॅम बेश्टे स्कॅम म्हटले म्हणून जायना हांव हांगा एकूच मंत्री पयलो आसतलो की टावन प्लॅनिंग मिनिस्टरचे ट्रान्सपेरंटली आमी काम करपाक आमी हातीन घेतल्या पयली फावट तुमी पळयले आसतले की तुमकां 5 वरांचो टायम दिल्लो कित्याक तेंचे कडेन एक बरें एक वर देड वर बसून तेंचे कडेन चर्चा करून की तांकां कितें जाय तेंचें मत कितें एक मनीस सादारणचो व्यक्ती आसलो तरी बी तेजे व्यू आनी तेजे मत ऑन बोर्ड करून ते फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो कितले आसूं ते लँड तुका गावतले ते एक्झॅक्टली स्टॅटिस्टिक्स तालुका बरो व्हडलो आहा आनी दुसरी गोश्ट म्हणजे कित्याक आमी ऑन बोर्ड कन्सल्टंट जो घेतल्या एक लक्षांत तुमी घेवंक जाय की जेन्ना तुमी फ्युचरिस्टीक प्लॅनिंग करता आनी तुमी फुडले 20 वर्सांचे प्लॅनिंग करता थंय तुवेंचे इलेक्ट्रॉनिक सिटी येता थंय तुमचे मोपाचो एअरपोर्ट आहा पयलीं मोपाच्या एअरपोर्टाक बी विरोध जाल्लो आयज मोपाचे कोणी आतां हांव पळयतालो न्यूजान कोणी तरी उल्लेख केल्लो की मोपा प्लॅनिंग ऑथॉरिटीचे बी प्लॅन तेजे भोवती बी प्लॅनिंग करपाक जाय ते बी जाय ते गरज आहा ते करपाक फाल्यां ते करूंक ना जाल्यार तुमी कशे तुमी वायब्रंसी तुमी तयार करतले नोकऱ्यो कशें तयार करतले आयज मोपा ऑथॉरिटी जे काम करता तांकां काम करपाक दिवपाची गरज आहा मोपा ऑथॉरिटी जे कितें करता ते करतले मोपा विमानतळाचें एक्सपांशन करपाची गरज आहा ते एक्सपांशन करपाक जाय जेन्ना तुमी ते करता आमचें काम कितें आहा प्लॅनिंग म्हणून आमकां त्या तरेन आमकां आयज तुमी जेन्ना मोपाचे एअरपोर्ट कडेन वयता तेन्ना आमकां रस्ते रुंदीकरण दाखोवचें पडटा आनी त्याच बरोबर जर खंयचे पंचायतीक विरोध आसलो
ते आमकां काय हरकत ना. म्हाका प्रॉब्लम कित्याक, म्हाका प्रॉब्लम कांयच ना. पण हांव एकूच सांगूंक सोदतां तुमकां की प्लॅनिंग हे हा हे प्रोफेशनली जावंक जाय. आनी प्रोफेशनली जावन आतांच तुमकां तुमकां पंच मेंबरान बी सगळे प्रवीण आडलेकरान बी सगळें सांगलेले आसा की आमकां जेन्ना आमी प्लॅनिंग करता रस्त्याचो विशय आसूं आनी कसलोय विशय आसूं त्यो सगळे विशय आमी इनकॉर्पोरेट करूनच आमी फायनलाक वयतले. आयज विशय फायनलाचो ना, आयज ड्राफ्ट प्लॅन आहा फॉर पब्लीक ओपिनियन. आनी पब्लीक ओपिनियन एन्ड ऑब्जेक्शन एन्ड सजेशन लोकांनी फायल करपाची गरज आहा. आयज कितें आहा, कांय न्यूजपेपरांनी कितेंय जर छापले एका पूर्णपणे सारक्या म्हणू शकना आमी. कोणी तरी प्रेस कॉन्फरन्स घेतली, अधिकार लोकशाही ना. कोणी प्रेस कॉन्फरन्स आपलो अस्तित्व राखपाक कोण कितेंय करूं शकता आनी अस्तित्व कशें राखता तें बी तुमकां दाखयता थोड्या वेळान. पूण आयज कितें आहा की एक लक्षांत घेवंक जाय, तुमी सगळे मिडिया आयज तुमी एक गोंया राज्यांत तुमी जें कितें सांगता, गोंया राज्यांत तुमी कितें, मुख्यमंत्री कडेन पूर्ण चर्चा जाली, काल सांजे बी चर्चा जाली की हे ड्राफ्ट प्लॅन आहा. ड्राफ्ट प्लॅनान लोकांचे सजेशन्स, लोकांचे कितें व्यू पॉयंट्स आहा ते इनकॉर्पोरेट करून आमी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आयज मोपाचे पयलीं पयलो मोपा एअरपोर्ट थंय मोपा एअरपोर्टाच्या वेळार इतलो इतली आंदोलनां जाली तुमकां खबर आहा. आनी आयज लोक थंयच्यानूच वयता न्ही. आयज आतां पयर हांव मोपाच्यानूच गेल्लो, मोपाच्यान इंदोर गेल्लो, मोपाच्यान तेणी सांगलें सॉरी भोपाल गेल्लो, भोपाल वयताना तेणी सांगलें आमची कॅपेसिटी भरल्या, आतां आमी एक्सपान्शनाक वयता म्हणून. आनी एक्सपान्शनाक गेल्यार मागीर फायदो कोणाक जाता, लोकांकूच जाता तो फायदो, स्थानीक आनी परिसरान लोकांक फायदो जाता. हे सगळे गोश्टी घेताना प्रत्येक पंच पंचायत मेंबरांनी तेंकां आमी ऑलरेडी आमच्या सीटीपीन ऑलरेडी पत्र बरयल्लें आसा, तुमचें ऑब्जेक्शन सजेशन कित्याक तुमी तें ऑब्जेक्शन सजेशन तुमी इन रायटींग धाडून दिया, म्हणजे ते ऑब्जेक्शन सजेशन आमी स्क्रुटनायज करूं शकता. स्क्रुटनायज करून आमी ते योग्य तरेचे तेजे निर्णय आमी घेऊ शकता इन कन्सल्टेशन. सरकाराचो तर खंयचो आमदार, पण म्हाका एक आमदार आहा हेजे नाव हांगा आहा, म्हाज्या घरा कडेन आयल्लो की 1,00,000 स्क्वेअर मिटर आपले कन्वर्ट करून दी आनी भाजीचे बाजूचे जमीन कन्वर्ट करूं नाका. हे हा हे तुमीच वाचा आनी सर्वे नंबर तेंचे आहा. आनी दुसरी गोश्ट आहा, तेजे नाव आसा जी तारोळकर. जी तारोळकर म्हाज्या घरा कडेन आयल्लो नॉन नॉन नॅचरल कवर वीथ नो डेव्हलपमेंट फूड कन्वर्ट करपाक, कल्टिवेट लँड वीथ झोनिंग एन्ड इरिगेशन कन्वर्ट करपाक, पाटली ऑर्चर्ड एन्ड पाटली फॅटी फील्ड कन्वर्ट करपाक, पाटली इरिगेशन एरिया कमांड एरियाचे भितर हे सगळे तेजे अप्रूव जाल्ले 16B ते म्हाका झोनिंग प्लॅनान दिवपाक आयल्लो. हांवें ताका एकूच सांगलें की हांव तें करूं शकना, कारण एक जर जागो असो आसलो तर म्हाका कुशीचे जागे बी करपाक जाय. तो म्हणटा मागीर आपल्याक ते सवाय भितर आपल्याक जमीन गावची ना. हांव दलाल न्हू, हांव ब्रोकर न्हू. कदाचित जे पयलीं ब्रोकर आशिल्ले लोक आनी जे पयलीं ब्रोकर तेंकां ते स्क्वेअर मिटर वायज जमीन मापपाची संवय आसतली. हांव मंत्री आनी हांव काय ज्युनियर मिनिस्टर न्हू. कोणी कितें तोंड कशें ओपन केलें म्हूण हांव उगी रावपाचो ना. कोणी आमदार कितेंय नांव आसूं त्या आमदाराचें, एक लक्षांत घेवन सरकाराचो आमदार आसलो तरी बी उलोवपाक एक ताकद. कदाचीत वेस्टर्न इंट्रस्ट चडसो प्ले आसतलो म्हणून कदाचीत कितें आसतलें, पूण हे सगळे गोश्ट प्रेसांनी छापपाचे. फाल्यां इल्लिगल फार्म हावस पॅडीफिल्डान ना आसतना बी करपी मनीस तोच, आनी हे कसले प्लॅनिंग करतले. हांकां लोकांचो इंट्रस्ट आहा पेडण्या लोकांचो. पेडण्या सोपतेक सांगला व्हडले जाहीर मिटींग आमी घेवया, लोकांक कितें एक्सप्लेन करपाक जाय आमी करया. आनी तो केन्ना मिटींग जे ऑर्गनायज करूं शकना तेजे पेक्षा 5 पटींनी मिटींग हांव ऑर्गनायज करून हांव स्वता वयतलो मांद्रे मतदारसंघान मिटींग घेवपाक. सरकाराचो आमदार आसलो म्हणून सरकाराचे खंयचेय विशयचेर येवन वेवस्थीत रिप्रेझेंटेशन करपाची गरज आहा. स्वता इल्लिगल सगळीं कामां करता, स्वता झोनिंग प्लॅनान आपलें काम करून घेतला आनी मागीर सांगता की ह्या तरेचे गोश्टी जावंक जाय. त्या स्वार्थी मनीस स्वार्थानूच उलयतलो. हांवें तेजे वयर आनी कांय उलोवं शकना. SIT म्हाजें नांव ना, हांव काय सुप्रीम कोर्टान वचूं ना जेलांतल्यान रिलीज करून घेवपाक. हे सगळे विशय, हे सगळे तुमचे कडेन विशय आहा आनी हे विशय छापात तुमी फाल्यां. SIT सारको मनीस हे सगळे तुमकां दिल्या. हे फार्म हावस कोणाचे मातशे छापात फाल्यां. फार्म हावस कोणाचे, फार्म हावस पॅडीफिल्डान बांदला इल्लिगल आहा आनी टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटाक सांगला शो कॉज नोटीस इश्यू करून डिमॉलिशनाची ऑर्डर रेकॉर्ड म्हणून. एक लक्षांत तुमी घेवंक जाय की मनीस जो आहा, हांव मनीस सादारणसो मनीस न्हू, हांव बी नंबर 2 ह्या कॅबिनेटान आहा. मुख्यमंत्री कडेन म्हाजी चर्चा केल्या आनी जे कितें त्या आमदारान उलयला तेजे बद्दल हांवें मुख्यमंत्रीक ब्रीफ केला. हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे पयली एक लक्षांत घ्या की बाकी मंत्री सारके हांव हांगा बुर्ज खलिफा आनी आयफील टावर बांदपाक येवंक ना. हांव आयला हांगा लोकांच्या हितान काम करपाक. गोंया राज्यान म्हाका केंद्रातल्यान जे नेतृत्वान म्हाका जबाबदारी दिल्या ह्यो सगळे जबाबदारी वेवस्थीत फुडें व्हरपाक मुख्यमंत्रीन पूर्ण विश्वास आसून आयज हांव तुमकां ऑनेस्टली सांगता काम करपाची गरज आहा. ते मोपा ऑथॉरिटीन तेणी जर डेव्हलपमेंट थंय करूंक ना मोपा ऑथॉरिटीच्या एरियान वायब्रंसी येतली कशी गोंया राज्यान. आयज प्रत्येक गोश्टाक विरोध केल्यार विरोध करपाक हरकत ना, पण विरोध स्वार्था खातीर विरोध केल्यार हो विशय वेगळो.
आणि स्वार्था खातीर देवळांनी मिटींग घेतली आणि लोकांक जागे केले की विरोध करा म्हणून, लोकांचं बेनिफिट जाता म्हणून. जर आम्ही एक सरकार चलयता, आम्ही एजन्सी चलूंक ना, काय दलाली एजन्सी आम्ही चलूंक ना. आणि हे सगळे तुमच्या फुड्यान असा, एक व्हिडिओ रेकॉर्डिंग बी हा, हे असेंब्ली फुडले फावट येता तेन्ना मुख्यमंत्रीक सांगला हांव व्हिडिओ प्ले करतलो असेंब्लीन सगळ्या 40 मेंबरांक आयकून घेवपाक की बाबा मुख्यमंत्री बद्दल विचार कितें आहा, हांवें कितें करपाक जाय, आणि आम्ही हाऊसिंग बोर्डाचे टेंडर कसे आम्ही फ्लोट करपाक जाय, ह्यो सगळे विचार हे व्हिडिओ रेकॉर्डेड आहा. कदाचित काय लोकांक खबर नसता की काही गोष्टी व्हिडिओ रेकॉर्ड करचे पडटा, मागीर केन्नाय असे कामाक येतात त्यो गोष्टी. आणि म्हणूनच हे फुडले विधानसभेत ते येतले म्हणजे मुख्यमंत्री बी उलयताना तू आणि मधी कित्याक काबार तरी करता. आणि मेन म्हणजे कित्याक की आमकां, हांव मुख्यमंत्री, हांव सदां मुख्यमंत्री हांव नाशिल्लो, मुख्यमंत्री कांय सांगला की बाबा हे सगळे विषय असे असे घडटा, हे घडू नये. आणि मुख्यमंत्री कडे चर्चा केला की वो ड्राफ्ट प्लॅन, आणि कितेंय जर मुख्यमंत्री करता माझा पूर्ण सपोर्ट त्याच्या कामा खातीर असताच. टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट हो लोकांचो डिपार्टमेंट, हो खंयच्या मंत्र्याचो खासगी डिपार्टमेंट न्हू. पण जेन्ना खंयचो तरी आमदार सगळे इल्लिगॅलिटी करून तुमकां येऊन प्रेसाक सांगता आणि सांगता, लोकांक जागृत करता की आपूण लोकांच्या हितान काम करता, जेन्ना तू स्वता ब्रोकरेज करून आणि कितें करून, हे सगळे छापा, हे सगळे असा, हे सगळे असा. पहिले खंयतरी इंटरव्यू रुपेश सावंतचे इंटरव्यू हांवें पळयले की आपूण केन्ना हे करू नये, ते मागीर डिलीटूच जाले ते व्हिडिओ, म्हाकाच सापडना ते व्हिडिओ कशे डिलीट जाले ते हांव चिंतूंक पडलो. आतां 16 बीचे आपूण करूंक ना म्हणून हे सगळे कितें, कमांड एरियाचे लँड कन्वर्ट झाल्या, आनी कितें कन्वर्ट झाल्या, हे सगळे गोष्टी. आणि एक लक्षात घ्या, मोगो पक्षाचे चेअर आमचो सुदीन ढवळीकर कडे हांव माझे कडेन उलयलो आणि त्यांनी स्पष्ट सांगले की आमची भूमिका ठाम हा की आम्ही भारतीय जनता पार्टीक आम्ही समर्थन करता. आमच्या पार्टीचे अध्यक्ष सदानंद तानावडकर हांव उलयलो आणि सांगले कितें चल्ला तरी कितें, हे जर तुम्ही रिप्रेझेंटेशन करूं, ज्या तरेन प्रवीण आर्लेकरान माझे चल्ला आणि ज्या तरेन आम्ही एकमेकांचे सहकार्य करता, पंच मेंबराचे सहकार्य करता, सामान्य मनशाचे सहकार्य करता, अल्टिमेटली वॉट इज दीस प्लॅन, द प्लॅन शूड बी अ इन्क्लुझिव्ह प्लॅन फॉर द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा, अँड पीपल ऑफ पेडणे शूड ओन द प्लॅन, अँड वी आर हियर टू क्रिएट दॅट ओनरशिप. वी आर नॉट हियर टू क्रिएट अ ओनरशिप ऑफ समबडी एल्स, वी आर हियर टू क्रिएट द ओनरशिप ऑफ अ प्लॅन ऑफ द पीपल ऑफ पेडणे तालुका. दे आर पुअर पीपल, दे मस्ट ऑल्सो फील दॅट देअर हाऊसेस आर इन्क्लुडेड, they must also feel that wealth is penetrating right down to the grassroots. A plan should be a plan which is professionally created but same time taking into confidence the people, the local area, the panchayats, and everything is being done. There is no hurry for us at all. We will take all the objections, suggestions, ami on board getle, and je kon amche kade datta aur maka koni jar sangle phale scrap bhi kai jaba jana to sarkar chalena mantri aav basla ga. आणि जे किती आम्ही मुख्यमंत्रीकडे चर्चा केल्या, अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचे हरदीप पुरी जी हा, त्यांचे एक सिनियर ऑफिसरक घेऊन हांव त्यांना आपयल्ले असा. मुख्यमंत्री हांव वयतले दिल्ली, थंय आमचे केंद्र नेतृत्वाकडे बसून मागीर आम्ही ते ऑफिसराक बरोबर घेऊन त्याका आमचे टीम बरोबर बसून सगळे स्क्रुटिनी करपाक आम्ही लायतले. म्हणजे खंयचेच आणि डिस्क्रिपन्सी उरची ना, केंद्र नेतृत्व आणि आमचे स्थानिक नेतृत्व दोघांक बरोबर घेऊन आम्ही हो प्लॅन फुडें व्हरतले. कोण हे स्क्रॅप करपाक पहिली फावट आमदार निवडून 200 मतान आयले लोक आमकां सांगता की आम्ही हांगा 20 वर्सां काढली कितें, बेश्टेच काढली 20 वर्सां काढली कितें, अनुभवा म्हणून काढली, लोकमत हा म्हणून काढली, 200 मताचे निवडून येऊन आम्ही काढूंक ना. आणि करता तरी कर्मा यो घाला फाल्यां छापून सर्वे नंबर वायज कितें आहा ते, स्वताचो स्वार्थ साधून घेवपाक तूं जर डिस्टर्ब करपाक गेलो तर म्हाका तोंड उघडचें पडटा. माझ्या स्वताच्या घरा येवन सायडीचे जमन्यो करूं नाका म्हणून सांगपी हेच लोक. हे तुमकां दिसता प्लॅनिंग, प्लॅनिंग इज नॉट दीस, प्लॅनिंग इज नॉट टू लुक आफ्टर द इंटरेस्ट ऑफ वन इंडिव्हिज्युअल, इट इज टू लुक आफ्टर द इंटरेस्ट ऑफ द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. अँड आय वील गो ट्रान्सपरंटली विथ दीस एस्पेक्ट. हांव काय एसआयटीक जाऊ ना सुप्रीम कोर्टान बेल घेवपाक, हे लक्षांत तुम्ही घेऊंक जाय. एक मिनिट, आमकां सामाजीक न्याय जेन्ना म्हणटा तुम्ही, आणि जेन्ना तुम्ही म्हणटा की लोकमत आणि लोकांचे खरे अर्थान हित जाऊंक जाय, तर घाई असू नये काही गोष्टी बंद करपाक. आणि हांवें केन्ना म्हणूंक ना की हांव घाई ना. आता आमचे सीटीपी आशिल्ले, नादिया आशिल्ली, ती बी आमचे टाऊन प्लॅनर, ती का आम्ही मुख्य म्हणून लोकांक सांगला, तुमचे सगळे जे कितें विषय हाडात, प्रत्येक पंच, प्रत्येक मेंबर तुमच्या वॉर्डान जागृत लोकांक करा. तुम्ही त्यांना सांगा की असो प्लॅन हा, त्यांना कितें सजेशन देऊन जाय ते सजेशन घेऊया, ऑन बोर्ड घेऊन मागीर आम्ही फुडे पावला नोटिफाय करपाचे आम्ही करूया. पण पहिली प्रोसेस हा सगळ्यांचे ऑब्जेक्शन सजेशन जे हा हे ऑन बोर्ड करपाक. सेटलमेंट जो झोन आहे ना, सेटलमेंट झोन मध्ये खूप सारी सारे ऍग्रीकल्चर लँड ऍड केले म्हणून जे काय ऑब्जेक्शन सजेशन, परत सांगतो हा ड्राफ्ट प्लॅन आहे. ड्राफ्ट प्लॅन मध्ये वर खाली काय झालं असेल ते आम्ही सगळं फायनल प्लॅन मध्ये आम्ही करेक्ट करू, आणि त्याच्यात काही हरकत नाही करेक्ट करायला. आता आम्ही जेव्हा पंचायत वाईज
वी आर टेकिंग ऑल द पंचायत ऑन बोर्ड. पंचायत वाइज वी आर गोइंग टू हैव प्रेजेंटेशन. आय डोंट थिंक देर शुड बी एनी डिस्क्रिपन्सी लेफ्ट. आणि पंचायत वाईज आम्ही घेतले. पंचायत वाईज म्हणजे पंचायत वाईज कन्सल्टंट प्रेझेंट करतलो, पंचायत बॉडी हांगा आसतली, स्थानिक आमदार आसतलो. आणि आयज प्रवीणान सगळे तुमचे उजीर सगळे लोक भायर सरले, हे सगळे भायर 101 लोक आशिल्ले हांगा. 101 लोक तुमच्या फुड्यानूच स्टेटमेंट केला की ते माझे काम करपाची पद्धत त्यांना आवडता, कारण त्यांना जे अश्युरन्स दिले ते सगळे हांवें पूर्ण केल्या. आणि आमकां ह्याच तरेन ट्रान्सपेरंटली फुडें वचूंक जाय. ह्यो सगळे इल्लिगल गोष्टीच्या हेजेर डिपार्टमेंट कारवाई करतली आणि शोकॉज नोटीस धाडपाक हांवें लायिल्ले आसा. आणि माझ्या सारखे मनशाक कोण सांगू शकना ते फाटी घ्या, म्हणून ते फाटी घेऊचे ना आम्ही. इट हॅज टू गो फॉर डिमॉलिशन. पुढले सांगा आणि किती विचार. गरज ना, तसे जायना प्लॅनिंग. प्लॅनिंग ऐक रे, आता तुझ्या हांगा 13 पंचायती आयल्यो. 13 पंचायती येऊन सगळे उलोवन गेल्या आणि पहिली बी आमचे उलोवन झालेले असा की त्यांचे मनात किती आहे ते. पण जे किती प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आहे दॅट विल गो टू द पंचायत. पंचायतान लोकांक सांगून सजेशन करून काय करतात. काय कन्सल्टंट त्यांनी जायत्यो प्लॅना केले असतात. मिनिस्टर खंयतरी जितून असे म्हटलं की त्यांचे जर तुम्ही पेंडन हाडून. म्हाका जीत हरळकरचे डायरेक्शन, हांव आमदार जाऊ ना, तो एक साधारण आमदार आमच्या पार्टीक सपोर्ट करता, एमजी पार्टी सपोर्ट करता. म्हाका त्यांनी गायडन्स दिवपाची गरज ना, त्याचे कांयच कोण ऐकपाचो ना, आणि हांव कांयच ऐकपाचो ना. त्यांनी मुद्दे मांडूंक जाय जाल्यार एक डेमोक्रेटीक प्रोसेसान वेवस्थीत मुद्दे मांडूंक जाय. हांव बी एक सिनियर मंत्री आहा, वेवस्थीत मांडूंक जाय. माझ्या मुख्यमंत्रीक हांव कसो मान दिता तुम्ही पळयले आसा, हांव मुख्यमंत्रीक प्रत्येक वेळ मान दिता आणि मान देऊन आम्ही कामां करून घेता. इतल्याच खातीर की मुख्यमंत्री माझी चर्चा झाल्या, हो प्लॅन ड्राफ्ट प्लॅन आहे, सगळ्यांचे ऑब्जेक्शन सजेशन ऑन बोर्ड घेऊन मागीर आमचे प्रेझेंटेशन जातले, त्याच्या नंतर आम्ही ते फायनल करतो. ना ना, म्हाका कसे मेळटले जेन्ना सायडीची जमीन सवाय रेटीन घेऊ शकता तू आणि असे मेळटा म्हणून सांगता. मिनिस्टर जर या आमदाराक सोडून जर लोकल्सांक कोणाक नाका ऑप्लेन ऑब्जेक्शन नाजाल्यार तुम्ही विड्रॉ करतले. विड्रॉ करचो प्रश्न, हांव विड्रॉवल मनीस न्हू. हे जो प्लॅन हा हो सगळ्या लोकांक कॉन्फिडन्सान घेऊन लोकांचे किती ऑब्जेक्शन सजेशन इनकॉर्पोरेट करून आम्ही पावला पुढे घेतो. मिनिस्टर व्हेन यू गॉट टू नो अबाउट दिस इल्लीगलिटी. हा व्हेन यू गॉट टू नो अबाउट दिस इल्लीगलिटी अबाउट द जी डाउन लेव्हल. आई वाज जस्ट फाइंडिंग आउट व्हाट इज देयर इन द फाइल. खबर ना पळया ना, डिपेंड एक एक करून करया. ओके अरे म्हाका एक सांग, तुम्ही जे व्हडले व्हडले इतले व्हडले म्हणून दाखयता की आबाळ सगळं अख्खे वयर पळयल्यार सगळे तशें नासता. ते 20 वर्सां नंतर प्लॅन ओपन झाला, लोकांची जमन्यो थंय, लोकांचे किती प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे तरेन असतात. तरी बी लोकांचं ऑब्जेक्शन असल्यास ते कमी करपाक काय करतात, लोक सांगतात तसे करपाक जाय. पण तुम्ही जेव्हा तुवें जे इलेक्ट्रॉनिक सिटींग जेव्हा वयता, तुमकां दिसना की योग्य तरेचे रोड इन्फ्रास्ट्रक्चर असू जाय. तुम्ही बाकीच्या राज्यात पळयला कसे असतात इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिक सिटी असू काय एअरपोर्टाक वयता त्यांना पळयला तुम्ही 4 लेनाचे रोड. पण गोंया राज्यात आम्ही लहान राज्य, आम्ही ते लँडचे इतले रोड आम्ही दाखवू शकना. ते स्थानिक मनीस म्हणून हू इज द बेस्ट पर्सन टू गिव्ह इन्फॉर्मेशन इज द लोकल पंच मेंबर ऑर द सरपंच. त्यांना सांगू दिले करता हांव किद्या. आणि किद्या हांगा ट्रान्सपेरंट हो ड्राफ्ट प्लॅन, ड्राफ्ट प्लॅन आणि फायनल करपाक हांव येवपाचो नाशिल्लो. पण ज्या तरेन हांव पळयता की स्टेटमेंट्स येता, लोकांक बी कळूंक जाय की कोण हांकां खरेंच लोकांचे हित लागला काय, हांकां किदें आहा कारभार हांचो, हे एसआयटीचे किदें आहा हे, आणि दुसरे नंतर एसआयटीचे नंतर कसले एसआयटीची केस ती. आणि हे किती पहिली रुपेश सावंताच्या चॅनलचे पहिली म्हणतात की आपण 16 बीन एक केस देऊ ना, त्याच्यानंतर तू सगळ्या केसी सापडटा हांगा. काम करून घेतला, सेटलमेंट करून घेतला लाखांनी स्क्वेअर मीटर, त्याच्यानंतर म्हणतात आपल्याला लोकांचे हित पडलं, कसल्या खड्ड्याचे हित पडलं ते सोडून दिवपाचे असले. उलोवपाक जाय जाल्यार मर्यादे, कोणी असो उलोवंक जाय जाल्यार एक एक मर्यादा असता उलोवपाक. तुमच्याकडे हांव कसं उलयले तुम्ही ऐकतले म्हणजे, तुम्ही मार झग म्हणताले तर विश्वजीत राणेच्या प्रेस करून आपण बाऊल पाय दोरचो ना, म्हणून बरोबर काय ना उलयता. हांवें केन्ना कितें उलयला उलयता जाल्यार सारके मर्यादीत उलोवन सगळे विशय मांडपाक कांय हरकत ना. तुका जाय न्हय कामां केल्लीं सवाय भितर घेतलेली, पूण हांव कांय ब्रोकर न्हू, हांव कांय स्क्वेअर मिटरान मेजना. म्हाका ओवरऑल प्लॅनिंग पर्स्पेक्टिवान करपाक जाय आनी वेवस्थीत लोकांच्या हितान काम करपाक जाय. ऐकला पण सर जीत हरळकर इतको ओपोज करपाक खबर ना रे, तूं विचार तेका करूंक ना सांगले न्हूंगले तुमका दिसता. तुम्ही मिडियाचे लोक, माझा स्वभाव तुमका खबर ना. म्हाका गरज हा, म्हाका गरज हा काय म्हणटा हांव आजच्या दिसा गरज हा. गरज ना, माझे वडील इतल्या वर्षा मुख्यमंत्री असले केन्ना करप्शनचा चार्ज लागला
जमीन माझ्याकडे इथली हा जाय जमीन आणि विचारता कोणाक विचारता हे सगळे ऑब्जेक्शन सजेशन मुख्यमंत्री कडे चर्चा माझी झाल्या हे पूर्णपणे मुख्यमंत्रीकडे आम्ही सांगला की ऑब्जेक्शन सजेशन सगळ्यांचे ऐकून त्याच्याकडे चर्चा करून मागे पुढे मिनिस्टर सीएमओ ऑफकोर्स यू थिंक आय एम सी आय एम अ मिनिस्टर इन माय चीफ मिनिस्टर्स गव्हर्नमेंट and I'm telling you and assuring you once more in through the media to the and to everyone who needs to hear this is that you take every objection and suggestion to consideration but MLAs or any particular MLA because of vested interest cannot give directions to the government and I'm not going to be heed to any such suggestions देऊन देणे टाइम काय गडबड ना एक्सटेंड करतो माझ्या तोंडातले शब्द काढू नका पण आयन आताच सांगला की जोपर्यंत प्रत्येक पंच प्रत्येक सरपंच इवन मोर्जीचे सगळे पंच सरपंच मोर्जीचे सरपंच पंच तुला दिसता किती किती तो आमदार सांगता म्हणून करतले ते येऊन म्हाका मेळून बी गेल्या ते बी येतले तांकां सेपरेटली आपयतलो हांव बाब सोपतेन फोन केलो म्हाका पाच पंचायती तेजो आहा तो सोपते आयला तेजे तो बी त्या पंचायतीन सेपरेटली म्हाजे कडेन येतलो आनी कितें आहा ते सोपतेक कॉन्फिडन्सान घेवन आनी त्याच बरोबर आमचे हे कितें म्हणटालो तेजे पयली वो सोपतेक कॉन्फिडन्सान घेवन प्लस ती पंचायती कॉन्फिडन्सान घेवन कितें करूंक जाय तें योग्य तरेन आमी करया आनी मेन म्हणजे म्हाजे कितें घाई कांय ना तूं हांव सद्या 50 दीस आतां इंदोर वयतलो आनी कितें 50 दीस डिपार्टमेंट स्क्रुटनायज करीत रावन दी स्क्रुटनायज करा आनी ते स्क्रुटनायज करून लोकांचे हितान जे कितें निर्णय जावंक जाय प्रत्येक पंचाक दिसूंक जाय की आपलो सहभाग ह्या प्लॅनान मुख्यमंत्रीक मागीर चर्चा आमी करतले मुख्यमंत्री कडेन ब्रीफ करून मागीर फुडें वचपाचें आनी गडबड कांय ना म्हाका खबर ना रे बाबा प्लॅनिंग पण कित्याक आय एम फुल्ली सपोर्टीव ऑफ एवरीथींग द चीफ मिनिस्टर डज मुख्यमंत्री कितें करता ते योग्य ते करतले आनी ते प्लॅनिंगाची गरज आहा आयज वायब्रंसी इन गोंय राज्यान जर तुमकां रिक्रुटमेंट आनी जॉब्स आनी एक वेगळे तरेचे वातावरण दवरूंक जाय त्या तरेचे प्लॅन करपाची गरज आहा आनी म्हाजो पूर्ण पाठिंबो मुख्यमंत्रीक आहा मुख्यमंत्री कडेन चर्चा बी आयज केल्या कित्याक हांवें ते न्यूज खंय तरी पळयली कित्याक एक दीस पयली एक आमदार म्हाजेर न्यूज सोडटा दुसरे दीस म्हाजेर येता आयज ते मोपा ऑथॉरिटीचे न्यूज येता म्हाका कळना सिक्वेन्शियली कितें चल्लां म्हाका कळना की ते कशें न्यूज जाता गोवा न्यूज हबान ते वेगळे न्यूज येता मागीर अचानक डिलीट जाता आनी ते डिलीट कोण करता तेच म्हाका कळना आमी कितें उलयले ते छाप करून डिलीट जाता म्हणून म्हाका कळोंक ना ते आतां उलयचे पडटले रुपेश कडेन कितें चल्लां काय म्हणून गोवा न्यूज हबाचे आनी ते कितें आहा ते रेकॉर्डिंग मातशें घेवन ते रेकॉर्डिंगाचेर मातशें लक्ष मारचें पडटलें की कसली रेकॉर्डिंग ती आनी मेन म्हणजे कितें आहा की एक लक्षान मिडियान रावचें म्हाका घाई कांय ना हांव फुडले 50 दीस गोंयानूच ना हांव 50 दीस येवन वयतलो पूण कितें आहा तो पर्यंत म्हाका दिसता फुडले हे दीस आमच्या लोकांक जे ऑब्जेक्शन सजेशन घालूंक जाय ते ऑब्जेक्शन सजेशन आमची पूर्ण टीम जी आहा विथ द कन्सल्टंट ते एग्जामीन करून ते फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न असतो प्लॅन अवेलेबल असतलो पब्लिका खातीर सगळ्यांक अवेलेबल आहे तुका बी जाय जाल्यार घ्या कोणाक घ्या ते सगळ्यांक घ्या तुमकां पीडीएफ फॉर्मेटान काडून धाडून दिता हांव बरें थँक्यू